संत नरहरी सोनार बहुद्देशीय संस्था संचलित वागेश्वरी महिला मंडळाच्या वतीने महिला मेळावा सामाजिक प्रबोधन व आदर्श माता सन्मान पुरस्कार कार्यक्रम आज जळगावातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे याप्रसंगी पार पडला. दुपारी 5 वाजेच्या सुमारास जळगावातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुरुवातीला दीपप्रज्वलन व संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी ॲडव्होकेट भारती ढाके व राजेश्री देशपांडे हिंदू जनजागृती समिती नाशिक जिल्हा समन्वयक या उपस्थित होत्या. सामाजिक प्रबोधन, विवाह संस्था, विरोधाभास, सामाजिक समस्या या विषयावर प्रमुख वक्त्यांनी यावेळी प्रबोधन केले. सो भारती डाके यांनी विवाह संस्था व पूर्वीची विवाह व्यवस्था याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात वधूवरांच्या तसेच नातेवाईक यांच्या अपेक्षांचे ओझे फार जड होत आहे. योग्य वयात लग्नाचा विचार न केल्यामुळे मुलामुलींचे वय वाढत असून विवाह जमण्यापूर्वीच आपल्या मुलींना अधिकाधिक सुखसुविधा कशा मिळतील यातच जास्त भर समाजाकडून दिला जातो. तसेच विवाहापूर्वी मुलामुलींचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. ते न करता फक्त मुलांचे मिळणारे उत्पन्न व त्यांच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या गाडी बंगला एकुलता एक मोठ्या शहरात नोकरी वर भर दिला जातो. तसेच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विवाह जमविताना नातेवाईक यांच्यामार्फत कुठलीही चौकशी केली जात नाही व मनोमिलन विचार जुळणे याबाबत प्राधान्य न देता बायोडाटावर जास्त भर दिल्यामुळे काही अशी घटस्फोटचे प्रमाण वाढत आहे. विवाहापूर्वी फोटोग्राफीचं पायबंद घालून विवाह व पूर्व वधूवर नातेवाईक यांचे समुपदेशन करणे आजची गरज आहे. या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आदर्श माता सन्मान पुरस्कार हा पार पडला. ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्या इंदुबाई पोद्दार, प्रमिलाबाई विस्पुते, मीराबाई दुसाने, ताराबाई वानखेडे, सरला वडनेरे, रुक्मिणीबाई देवरे, लता वडनेरे, सिंधू वाघ, नलिनी बोरकर, विजया सोनार यांचा आदर्श माता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी विद्या दापोरेकर, माजी महापौर सीमा बोडे, माजी नगरसेविका रंजना वानखेडे, लता मोरे, सविता मोरे, पूजा पातोंडेकर, केतकी सोनार, भारती चौधरी आदींची याप्रसंगी उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त मीनाक्षी वाघ, नयना सोनार, निर्मला देवरे, गीता सोनार, विद्या सोनार, मीनाक्षी दाबाडे, ज्योती सोनार, मनीषा सोनार, प्रमिला चौहान, माया वडनेरे, मंगला दुसाने यांनी परिश्रम घेतले. तसेच किरण पातोंडेकर, विजय वानखेडे, चंद्रशेखर वानखेडे, प्रशांत सोनार, रमेश वाघ, जगदीश देवरे, सुनील सोनार, पुरुषोत्तम सोनार, राजेश बिरारी, पंकज सोनार व समाज बांधव यांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी श्रम कार्ड, आभा कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, विनामूल्य नोंदणी शिबिराचा उपस्थित महिलांनी याप्रसंगी लाभ घेतला. यासाठी हर्षल बिरारी, निलेश विस्पुते यांनी सहकार्य केले व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतकी सोनार तर सूत्रसंचालन वर्षा आहिरराव यांनी केले. या संदर्भात संत नरहरी बौद्धेशीय संस्थेचे सचिव जगदीश देवरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. समाजातील कष्टकरी आणि ज्या महिला, ज्या सिनियर सिटीजन ज्यांनी आपलं संघर्षमय जीवन जगून सर नव्या पुढे आदर्श ठेवला अशा महिलांचा या ठिकाणी सन्मान पत्रून सत्कार करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा करण्याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्या महिलांनी पूर्वीच्या महिने जे कष्ट केलेले त्याची प्रेरणा त्यांनी जो नवीन आदर्श समाजामध्ये निर्माण केला त्याचा आदर्श या नवीन तरुण पिढीने घ्यावा आणि त्यासारखं मार्गक्रमण करावं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हा यामध्ये संपूर्ण समाजातील सुवर्णकार समाजातील तळागाळातील महिलांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि त्या महिलांचा भरभस या ठिकाणी प्रतिसाद लाभत आहे. माझं जगदीश देवरे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.